ಕಲ್ಲ ಸಂಹಾರಕ ಐಶ್ವರ್ಯ ಪ್ರದಾತ ಶಕ್ತಿದಾತ ಜಯದುರಿಗಳ ಆಧೀಶಿತ ಆದಿರುದ್ರ ಶ್ರೀಮಾತಂಡ ಭೈರವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಮಾತಂಡ जेजूरी देव गेले जेजूरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजूरी देव गेले जेजूरा निळा घोडा पाव में तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अग युद्धाचं काही सांगावा आला का ग आता मला म्हणलीस का तुला पक्क ठाव आहे का देव त्या राक्षसासनी मारत्याल म्हणून अन आता सौताच काळजी करती अस वय ते तर मला ठावच आहे ग पर अजून भी देव कसा आला नाही याचा विचार करत होते अग त्यासनी ओवाळायची संधी तयारी केली आहे ना यकोट यकोट जय मल्हार यकोट यकोट जय मल्हार यकोट यकोट जय मल्हार अरे काय रे भंडोबा देवी तुमसनी सांगतो बाहेर समदे भंडारा उधळतायत समदे जेजुरी ना भंडाराने नाव निघालेली आहे हां अवपर झालं तरी काय हो तुमसनी तेच तर सांगाय आलो आहे की देवांनी राक्षसासनी युद्धामध्ये हरवलेलं आहे अरे मला ठावत होतं पर देवांनी राक्षसाला मारलं वय नाही नाही मारलं नाही पर त्यांचा डोंगर करून टाकले ते बघा देवांनी ना राक्षसांनी शाप दिला काय सांगताय सा पंडोबा खरं वय तर अजून काय काय झालं ते तुम्हाला सांगू का म्हणजे बोलताना मला जेवढं कळलं ना तेवढंच सांगतो बघा तुम्हाला ते समजून राहू द्या तुम्ही ऐकलंच आला देव नाही आलं देव लोकसंघ गड्यावर चालले ते आता समजे लोक घर चढून वर जात्याल मासदेवी देवांचं स्वागत करत्याल त्यासनी ओवाळत्याल मग समजे लोक राज्यसभेत गोळा होत्याल देव काय सांगतात ते ऐकाया हा आता देवांनी मला सांगितलं की तुम्हाला सांगावं दे म्हणून आलो हा येतो जी यकोट यकोट जय मल्हार यकोट यकोट जय मल्हार देवांचं दर्शन घ्याया संधे जमले आहेत हे चांगलंच आहे ना व वय ना ग बानू वय तर मला वाटलं होत का गडावर जाताना देव वाड्यावर येते सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा
नमो चंड मातंड तो खंडधारी तुझा जेजू विलासे सौकारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकर विश्वनाथा। श्री खंडेराय गडाच्या दिशेने येत आहेत, कोणत्याही क्षणी इथे पोचतील। देव आलेत की सारे जेजुरी था जयघोष धुमधुम तो है। युद्धात तुमचाच विजय होणार याची सगळ्यांना खात्री होती। तुमच्या भक्तांवर तुम्ही कधीही कोणतेही संकट येऊ देणार नाही देवा। होय प्रधानजी, दैत्यकुळाचा उद्धार करण्यासाठी शुक्राचार्यांनी निकुंभला शक्ती प्रदान केली होती, पण त्याने त्या शक्तीचा योग्य वापर केला नाही आणि त्यामुळेच मला निकुंभला कडक शासन करावे लागले। आज खऱ्या अर्थाने विजयोत्सव साजरा करायची वेळ आली आहे। राज्यसभेत लवकरच सगळे तुमचं दर्शन घ्यायला येतील। होय मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। आपण आज जाऊन बोलूया। आता युद्ध झालं, संपूर्ण दैत्य कुळात आता असा कोणीही राहिला नाही जो सृष्टीला भविष्यात वेठीस धरेल। होय, श्री खंडेरायांनी मनुष्याला संबंध जीवसृष्टीला दैत्यांपासून आणि अशुभ प्रवृत्तींपासून भयमुक्त केलं आहे। आता असं काही महत्वाचं कार्य राहिलं आहे का? म्हणजे श्री खंडेरायांचा म्हाळसा देवींशी विवाह होणार होता तेव्हा मी इथे आले होते, तुम्ही तर त्या आधीपासून इथे आला आहात। देवी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? सांगतेच आहे। श्री खंडेरायांचा दुसरा विवाह बानुशी ठरल्याप्रमाणे पार पडला, ती इथे आली। म्हाळसाने जरी तिला अजून स्वीकारलं नसलं तरीही ती इथे जेजुरी गडाच्या मध्यावर राहते आहे। बरं मग, जे दायित्व तुम्ही आणि मी स्वीकारलं होतं ते आता पूर्ण झालं आहे। आता मला लक्षात येत आहे की तुम्ही असं का म्हणता आहात। तरीही मी सांगते मला काय म्हणायचंय ते। आता आपलं इथलं कार्य संपलेलं आहे, आता आपण दोघांनीही विष्णू लोकात परत जाण्याची वेळ आली आहे। परंतु तुम्ही अचानक असं का ठरवता आहात? अचानक कुठे,
श्री खंडेराय बानूकडे जायला निघाले होते तेव्हाच मी परत जाणार होते. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं आठवतंय का? प्रधानजी, आपण दोघांनी इथे राहणे का आवश्यक आहे हे मला आता सांगावे लागेल. असा एक काळ येणार आहे की तेव्हा मी जेजुरीत नसेल, निघून जाईन इथन. तोपर्यंत आपल्याला खूप मोठे दायित्व सांभाळावे लागेल. परंतु अजून महत्वाचे कार्य व्हायचे आहे. कसले कार्य? श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण व्हायचे आहे. हो, परंतु त्यासाठी तुम्ही किंवा मी इथे थांबण्याची आवश्यकता आहे का? मला तसं नाही वाटत. आणि ह्या वेळी मी एकटी विष्णू लोकात जाणार नाही, तुम्हीही माझ्यासोबत येणार आहात. इथे श्री खंडेराय एकटे पडतील. तुम्ही हे विसरता आहात की ते साक्षात महादेव आहेत. ह्या शिवलीलेत जे करायचं ते तुम्ही केलं आहे. ह्यापेक्षा जास्त तुमच्याकडून अपेक्षित नाही असं मला वाटत. मला आधी श्री खंडेरायांशी बोलायला हवं. ते नाही म्हणाले तर थांबायचं? नाही, तसं नाही. परंतु हा खूप मोठा निर्णय आहे. देवी, तुम्ही समजून घ्या ना, मला ही जेजुरी अत्यंत प्रिय आहे. इथली प्रत्येक गोष्ट मला आवडते. परंतु सारा विष्णू लोक वाट पाहतो आहे. आपली इतरही काही दायित्व आहेत. हो, मला त्याची कल्पना आहे. परंतु तुम्ही यायला तयार नाही आहात का? हे मला अपेक्षितच होत. परंतु ह्या वेळी मी काहीही ऐकणार नाहीये. देवी, मला विचार करायला वेळ द्या. आता सर्वदूर शांतता आहे, सर्वत्र मांगल्य आहे, जे कोणीही भंग नाही करू शकत. पण एका गोष्टीशी मी सहमत नाही. मल्लासुराच्या पाचही मुलांचा तुम्ही युद्धभूमीवर वध न करता त्यांना केवळ पर्वत होण्याचा शाप का दिला? त्यांच्यासाठी एवढी शिक्षा मला योग्य वाटली. पण याचा अर्थ असा होतो की त्या दैत्यांचा पूर्णपणे वध झाला नाही. तुमच्या कृपेमुळे ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. आणि असे झाले तर ते दैत्य पुन्हा सृष्टीला वेठीस धरतील. तुम्ही भोळे आहात आणि या स्वभावाचा लाभ अनेकांनी आधी घेतला आहे. या पुढेही कोणी घ्यायला कमी करणार नाही. पण या पुढे त्यांचा कोणालाही त्रास होणार नाही हे माझे आश्वासन आहे. तुम्ही आश्वस्त करता पण ते आश्वासन दैत्य कधी पाळत नाही. शुक्राचार्याने तुमच्याकडून अनेक विद्या प्राप्त करून घेतल्या, अनेक दुर्लभ मंत्र शक्ती प्राप्त करून घेतली आणि त्या शक्ती तुमच्याच विरुद्ध वापरायला दैत्यांना दिल्या. याचा अर्थ काय घ्यायचा? केवळ एकच गोष्ट आहे की अशा व्यक्तींशी तुम्ही कठोर वागत नाही, त्यांना वेळोवेळी क्षमा करता. जो क्षमेस पात्र आहे त्यालाच मी क्षमा करतो. तेव्हा चिंता नसावी. पण यानंतर त्या पाच दैत्यांना तुम्ही शापमुक्त करा अशी तुमच्याकडे जर कोणी प्रार्थना केली तर तुम्ही काय करणार आहात?
ही प्रार्थना कोण करत आहे, केव्हा करत आहे, त्या प्रार्थने मागे त्याचा काय हेतू आहे, यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे। मला कळलं तुमचं उत्तर काय आहे। तुम्ही त्या पाच दैत्यांना क्षमा करू शकता। मी असं नाही म्हणालो। पण तुम्ही असंही म्हटलं नाही की या सृष्टीच्या अंतापर्यंत ते पाषाण रूपात राहतील आणि तसेच संपून जातील। महाराजा, प्रत्येक क्षण नवा असतो, तो नवं आयुष्य घेऊन येतो, नवी दृष्टी घेऊन येतो, परंतु आतील गाभा तो सत्याचाच असतो। अशा निर्णयाच्या वेळी जर मी तुमच्या सोबत असते तर मी त्या दैत्यांना असे शासन केले असते की कुठलाही दैत्य भविष्यात डोकं वर काढणार नाही। जेव्हा तू अशा परिस्थितीत असशील तेव्हा तू तुझ्या स्वभावानुसार निर्णय घे। मी माझा निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल मला खेद नाही। मी तुला सांगितलं होतं मला माझ्या हेतूंपासून परावृत्त करायला इथे आली असशील तर ते शक्य नाही। आचार्य, आचार्य या मातेचे सारे पुत्र आज तिच्यापासून कायमचे दूर गेलेत। दैत्य कुळाचा उद्धार ज्यांच्या हातून व्हावा अशी माझी इच्छा होती, त्यांना श्री खंडेरायांच्या कठोर शिक्षेला सामोरं जावं लागलं। एक दिवस हे होणारच होत। मलाही त्याला शक्ती प्रदान केल्याचं दुःख आहेच। आपल्या अहंकारात आंधळा झालेल्या माझ्या पुत्रांनाच काय, पण माझ्या पतीला देखील मी थांबवू शकले नाही। ज्या प्रकारे तू तुझ्या पतीच्या वधाचं दुःख पचवलंस तसंच आताही कणखरपणे तुला तुझा पुत्र वियोग विसरावा लागेल, हेच सांगायला मी इथे आलो होतो। आचार्य, आचार्य, जे घडायला नको होतं ते घडलं, पण माझी खात्री आहे यातूनही तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता। ते आता शक्य नाही। असे करू नका आचार्य, मला ठाऊक आहे तुम्हीच माझ्या पुत्रांना पुन्हा पूर्ववत करू शकता। शोक आवर, जे मला शक्य नाही ते माझ्याकडे मागू नकोस। त्यांना एक अखेरची संधी मिळू द्या। यावेळी मी स्वतः त्यांना श्री खंडेरायांना शरण जाण्यासाठी सांगेन। एक माता म्हणून तुझं दुःख काय असेल हे मी समजू शकतो, म्हणूनच मी तुला एक पर्याय सांगू शकतो। ह्या परिस्थितीत जर तुझ्या पुत्रांना उशाप मिळाला तर ते पूर्ववत होऊ शकतात, पण हे करणं केवळ आणि केवळ श्री खंडेरायांना शक्य आहे। तू जर श्री खंडेरायांना शरण गेलीस आणि त्यांच्या समोर आपलं म्हणणं मांडलंस तर कदाचित कदाचित ते तुझ्या पुत्रांना पूर्ववत करतील। असं असेल तर मी तातडीने त्यांना भेटेन। पण तुम्ही दैत्यकुळाचे आचार्य आहात, त्यामुळे तुम्ही माझ्यासह यावे अशी मी आपल्याला विनंती करते। आचार्य, मी आलो तर चालेल का? या बंधू। मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही, मी जे बोलले ते हे तुम्हाला सांगते आणि माझ्या मतांशी तुम्ही देखील सहमत व्हाल। पण तुम्ही यांच्याशी बोला, येते मी। प्रधानजी, आपण चिंतेत दिसत आहात, काय झाले? श्री महासादेवी काय म्हणत होत्या?
प्रधानजी विषय नका टाळू, सांगा लक्ष्मी देवी विष्णू लोकात परत जायचा आग्रह धरताय, त्या ऐकायलाच तयार नाहीयेत. पण असं काय घडलं आहे? कोणी त्यांचा अपमान केला आहे का? नाही, असं काहीच झालं नाही आहे. पण असं अचानक त्यांना का वाटतं आहे? त्यांना असे वाटते आहे की त्यांच्यावर आणि आमच्यावर जे दायित्व होते ते आता पार पडले आहे. मग इथे थांबण्याचे काय कारण? शिवाय त्यांना विष्णू लोकाची आठवण देखील येते आहे. स्वाभाविक आहे. पण मग तुम्ही काय ठरवले आहे? देवा, तुमचं काय मत आहे? तुम्ही सांगितल्याशिवाय मी असा निर्णय घेईन का? पण मग लक्ष्मी देवीना काय सांगणार? त्याचाच विचार करतो आहे. ह्यावेळी त्यांना समजावणं सोपं नव्हे. आपल्याला काहीतरी करायला हवं. प्रधानजी, तुम्ही आणि लक्ष्मी देवीने इथून जाणं ही गंभीर गोष्ट आहे.